आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। आज काँग्रेस पक्षाच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक महाराष्ट्रामध्ये महिना दोन महिन्याला होत असते। आज ठाण्यामध्ये मुद्दा बैठक घेण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातली विद्यमान राजकीय परिस्थिती, केंद्र सरकारची असलेली सध्याची सूडबुद्धीची भावना, विरोधकांना गळचोपी करण्या संदर्भामध्ये घेतलेले निर्णय, आम्हाला कोणाचा अजेंडा फॉलो करायचा नाही। आमची जी भूमिका आहे त्या भूमिकेला अनुसरूनच ही आजची मीटिंग होणार आहे। देश राज्यामध्ये अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचं झालेलं प्रचंड नुकसान, शासनाकडून अजूनही शेतकऱ्यांना काही मदत अद्यापही मिळालेली नसणे हा त्यातला प्रमुख विषय आहे। त्याचबरोबर अदानींच्या संदर्भामध्ये आमची भूमिका आजही ठाम आहे। लोकांचे पैसे गुंतलेले आहेत, केंद्र सरकार JPC संदर्भामध्ये कुठलाही निर्णय घ्यायला तयार नाही आहे आणि लोकांचे पैसे सुरक्षित अजिबात नाही आहेत। अशा परिस्थितीमध्ये लोकांसमोर सत्य आलं पाहिजे ही काँग्रेसची भूमिका राहिलेली आहे। काँग्रेसच नव्हे तर समस्त विरोधी पक्ष जे आहेत ते एकोप्याने ह्या विषयावर एक आहेत। हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि शिवाय राज्यातली जी काही राजकीय आगामी होणाऱ्या निवडणुका आताच्या युगातलेल्या आहेत त्याही संदर्भात या ठिकाणी चर्चा होणार। काल म्हणालेलो आहोत की ज्या वेळेस विरोधकांची मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये राष्ट्रवादीनेसुद्धा अनुकूलता दर्शवली होती। हा कदाचित पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याचा व्यक्तिगत ओपिनियन असू शकतं, आम्हाला त्यात काही म्हणायचं नाही आहे, पण समस्त ऑपोजिशनची भूमिका आहे।